सांगली बाजार समितीसाठी तिसरी आघाडी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बळीराजा शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सांगली बाजार समिती निवडणूक लढवण्यासाठी केवळ संचालकोने एवढाच मर्यादित विचार नाही तर ज्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे डाळिंब द्राक्ष या फळ पिकांबरोबर प्रसिद्ध हळद आणि इतर शेतीमालाच्या विक्रीसाठी योग्य न्याय मिळत नाही सावळी व उमदी येथील जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचं लेखापरीक्षणात सापडलेलं सा आहे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास अडचणी आहेत या अवस्थेतून बाजार समितीला बाहेर काढून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बळीराजा शेत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ग्रामपंचायत गटाचे उमेदवार तथा पॅनल प्रमुख महादेव हिंगमिरे यांनी केलं जत शहरातील गांधी चौक येथील मारुती मंदिरात सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बळीराजा शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा शुभारंभ प्रसंगी हिंगमिरे बोलत होते यावेळी बळीराजा संघटनेचे रास्ते रासापचे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब थोरात वाळेखिंडीचे सरपंच वसुधाताई हिंगमिरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली